सुरेश शेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करतो. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो, अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं होतं. डटबॉलची समाप्ती होते. अकेश पाटील पाहायला मिळते, बॉलिंग मार्क वरती आहे. एका बाजूला मोरेश्वरजी वारेकर साहेबांचा संघ BMW 11, दुसऱ्या बाजूला देवराज वारेकर साहेबांचा संघ अर्थात राज 11, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघ जी मात्र एकाच घरातून बिलॉंग करतात, ती टीम मात्र शंका नाही आहे. फुलटा शेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, ट्राय होतोय, बॉल चाललाय अलॉंग द वी. लॉग ऑन मध्ये चेंडूला स्टिअर करण्यात येतो, एकदम एक्झिक्युट करण्यात येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाखवली, करते पहिला मिल जाऊन पोहोचली आहे एक आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये राज 11 संघ विजय झाला, दुसऱ्या मॅच मध्ये BMW 11 संघ पराभूत झाला, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यानंतर होणार मॅच आहे एकविरा 11 विपक्ष गौरांश 11, दोन्ही टीमचे 12th मॅन किंबोना स्किपर आमच्यासोबत जोडले जायचं. मिस्ट टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतात, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. फिल्डिंग मध्ये एफर्ट अप्रतिम पाहायला मिळाले तोपर्यंत. तीन धावा कंप्लीट होतात, बघता बघता तीन धावा कंप्लीट आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. साऊंड पोहोचली चार आकड्यावरती, पहिल्या चेंडू वरती डॉट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर आल्या तीन धावा आणि धावसंख्या दाखल करते चार पाहायला मिळतीय. शुकिनजी मात्र आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची नुकताच दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आगमन होतं, त्यांचं देखील पुन्हा एकदा आपण स्वागत करतोय. चार धावा धावसंख्यावरती आहेत. फटका अप्रतिम, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत बरा स्ट्रोक, बॉल सीमा पार लॉंग लेग मधून दिवा प्रीमियर लीगचा सुमितच्या माध्यमातून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. जो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल, सिक्सर किंग त्याची ओळख आहे. आणि सिक्सर किंग जर षटकार नाही ठोकणार तर षटकार ठोकणार कोण? आणि त्याच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळतो. अप्रतिम फटका पाहायला मिळाला, 270 डिग्री मध्ये बॅट फेस ओपन झाली होती. अजून एक अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला फेकून दिलं वाडीश लॉंग ऑन मधून सीमारेषा पलीकडे. सुमितचा बोलतोय बल्ला आणि इथे चढवला गेलाय हल्ला, फलंदाजच्या माध्यमातून येतो हा बॅक टू बॅक. पाहायला मिळते ओव्हरचा पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर तीन धावा, त्यानंतर बॅक टू बॅक सहा धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या दाखल करते जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 16 आकड्यावरती. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा आणि त्यानंतर एसट्याचा वेग घेणारा चेंडू, मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज सुमितला परतायला लागते माघारी, सुमित बॅक टू दी पवेलियन. विनंती आहे राज 11 या संघाला, पहिल्या षटकाचं वाजवी केस समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. म्हटलं जातं जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरी करोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये अगदी तुम्हाला देखील त्याच प्रकारे
गोलंदाजी करावी लागेल। पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर संघाने माझ्यावरती दारमदार सोपवली आहे आणि संघासाठी मी इथून चांगली कामगिरी करेल, अगदी त्याप्रमाणे तुम्हाला मात्र इथून गोलंदाजी करावी लागेल। सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे दिवा प्रीमियर लीग पाहायला मिळतोय, सातत्याने जर पाहायला मिळालं तर या विभागामधील एक नामांकित स्पर्धा आपण पाहू शकतो। व्हाईट बॉल आउटसाइड, मात्र ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती आहे। पंचाचे दोन्ही आज समांतर, एक धावसेल अभ्यंतर, अभ्यंतरचे एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आहे। निष्ठान स्ट्रोक होता, हरकत नाही आहे, बॉल निघून चालला इन फील्डला भेटून सीमारेषा पलीकडे, रन मिळेंगे चार, तो टीम का होगा बेडा पार। आणि इथे आपण पाहतो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून बीमर साठी, जो मात्र रिव्ह्यू आपण पाहू शकतो। विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण जर पाहायला गेलं सर्वजण सावलीमध्ये बसलेले आहेत मॅच चालू व्हायच्या आधी, त्यानंतर मॅच झाल्यावरती सावलीमध्ये बसतात, परंतु डोळ्यामध्ये तेल गाळून प्रत्येक मॅच मध्ये उन्हामध्ये आपल्याला पंच पाहायला मिळतात। त्यांच्याकडे जर पाहायला गेलं तर रिव्ह्यू देखील नसतो, अगदी क्विक त्यांना डिसिजन द्यायचा असतो आणि ते देखील प्रॉपर त्यांच्या माध्यमातून दिलं जातं, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे। बॉल चालला सीमारेषा पलीकडे, कबब पॉइंट मधून फलंदाजच्या माध्यमातून येतोय हा खणखणीत चौकार। मोठा फटका मारायचा प्रयत्न, निष्ठान स्ट्रोक, दोन टप्प्यांवरती चेंडू लॉंग ऑनला कॅरी केला जातो, एकाच जागेवरती समाधान बाणावा लागतोय। सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाखल करती 27 या आकड्यावरती पाहायला मिळेल। सलामीला आलेले फलंदाज जर पाहिले सुमित आणि विकी होते, सुमितला माघारी परतावं लागलं 13 या आकड्यावरती। दुसऱ्या बाजूला विकी आणि दिव्यांग, हे दोन दिव्यांशच्या माध्यमातून आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली बॅटिंग केली जाते। इथे फटका फसला, डाउन दी बॉल, फिल्डर आले आणि त्यानंतर धक्का बसला, दुसरा झटका बसतोय बीएमडब्ल्यू 11 या संघाला। बॅटिंग करत असताना 27 या आकड्यावरती फलंदाज विकीची केस संपुष्टात, विकी बॅक टू दी पवेलियन। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, म्हणायला हरकत नाहीये की दिव्यामधून आज पैशाचा धूर निघतोय। अगदी प्रत्येक चौकाराला, प्रत्येक षटकाराला आणि त्या सोबतीला प्रत्येक विकेट वरती देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतात। अगदी कमी अशा लीग मी पाहतोय ज्यामध्ये पैशांचा असा पाऊस पडत असतो, ज्यामध्ये वाशिम प्रीमियर लीग आहे, टिटवाळा प्रीमियर लीग, त्यानंतर कांबा प्रीमियर लीग आणि दिवा प्रीमियर लीग, हे सर्व लीग मध्ये सातत्याने पैशाचा पाऊस पडत असताना आपण पाहत असतो। इथे फटका अप्रतिम, फटका दर्जेदार पाहायला मिळतो, मैदानाच्या अभावे चेंडू थांबलेला आहे, तोपर्यंत दोन्ही जमीनवरती समाधान मानावं लागतं। अगदी म्हटलं जातं ना की तुमच्या नशिबामध्ये जर असेल तर किती कोणी प्रयत्न केला तरी ते तुम्हाला मिळतं, आणि जे तुमच्या नशिबामध्ये नाही आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला मिळत नाही। अगदी त्याप्रमाणे दोनच धावा नशिबामध्ये होत्या आणि त्यामुळे जर पाहायला गेलं फक्त दोन धावा मिळाल्या अशा रीतीने
एंड ऑफ सेकंड ओवर दोन षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 29-29 या आकड्यावरती 14.50 ची सरासरी सध्याच्या स्थितीला मेंटेन केली जाते प्रति षटकामागे आपण पाहतो आणि सध्याच्या स्थितीला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती एक बाजूला राज 11 दुसऱ्या बाजूला बीएमडब्ल्यू 11 असे दोन संघ पाहायला मिळतात असं म्हटलं जातं ना कि मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है वक्त को हम बनाना सीख लो अरे हारना तो एक दिन मौत से भी है फिलहाल इस मैच के अंदर लड़ना सीख लो मैदान आतमध्ये गोलंदाजी करणार आहे राज 11 या संघाला देखील आता लढावं लागणार आहे कारण धावसंख्या धावफलकावरती 29 पाहायला मिळते दोन षटकांच्या समाप्तीनंतर परंतु इथून कमबॅक करायचंय इथून संघर्षाचा बिगुल वाजवायचंय आणि स्वतःच्या संघाला गोलंदाजी करत असताना बॅकफुटवर फ्रंटफुटवरती आणायचंय तर त्यासाठी आगीचे निकारे फेकावे लागतील दोन षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 29 आकड्यावरती गोलंदाज सीआर पुनेश एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती थोडस स्पीड अप करायचं इथे फटका अप्रतिम फटका दर्जेदार पाहायला मिळतोय फुल टोल वसूल केला जातोय ब्रेड अँड बटरची संधी होती संधीला सोडेल तो फलंदाज कसला बॉल चाललाय सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत हा टोकलाय फलंदाजाने खणखणीत षटकार षटकार पाहायला मिळतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती वाईट बॉल 36 धावा धावफलकावरती षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला तिसरा आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आहेत षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला तिसरं पहिले चेंडूवर षटकार त्यानंतर वाईट बॉल येतो यावेळेस देखील फटका अप्रतिम डाऊन दी बॉल फिल्डर अरे त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिसमॅच पाहायला मिळते तोपर्यंत दोन धावा एक्झिक्यूट करण्यात येतात आणि दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 37 आकड्यावरती मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टर हॅमस्ट्रोक ऑन साईडला बॉल चालला मिड विकेटला एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला होता माणूस आणि धाडस जे मात्र करण्यात आलं होतं परंतु शेवटच्या क्षणी जे मात्र डिसिजनला नकारलं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 38 आकड्यावरती 38 रन ऑन दी स्कोर कार्ड इथे फटका अप्रतिम फटका दर्जेदार पाहायला मिळतोय लॉंग वन आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी तीर देखील लाजेल असा फटका बॉल सीमा पार आला हा साधारणसाठी षटकार षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल सीमा पार बॅक टू बॅक दोन षटकार येत आहेत अल्पेश यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज गौरवसाठी जमा आहे षटकार येत आहेत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 50 धावांवरती यानंतर होणारी मॅच IAQVIRA 11 विपक्ष गौरांश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं मोठा फटका मारायचा प्रयत्न पुल करण्यात आला बॉल चालला मिड विकेटला एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि अशा रीतीने तीन षटकांचं वाजवी केस समाप्त होते तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 51 आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टरला
व्यवस्थित धावसंख्या दाखिल करते 51 पाला मिलती है। मित्रों थोड़स डिसिप्लिन दाखवा, थोड़स स्पीडअप करा। शेंद्रून प्रीमियर लीग कवर करते तो 8 सामने प्रतिश दिवस पाहायला मिळते आणि त्या सुप्तीला 6 षटकांचा सामना असायचा तरी देखील 4:30 पर्यंत मॅचेस कंप्लीट व्हायच्या। बरोबर 8 वाजता पहिला चेंडू पडायचा आणि त्यामुळे जर पाहायला गेलं ऊर्जा देखील 8 वाजता जर तुम्ही आले 8 वाजता दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचं आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। थोडंस मित्रांनो तुमच्याच गावातली लीग आहे आणि त्यामुळे सहकार्य करा। यावेळेस देखील फटका अप्रतिम, फटका दर्जेदार पाहायला मिळतो। बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, फलंदाज गौरवच्या माध्यमातून तडाखा, बॉल सीमा पार, लॉंग ऑफला क्लिअर करत हा आलाय कणकणीत षटकार। फटके तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात रबर बॉल मध्ये, ज्यावेळेस राईटी बॅट्समन लॉंग ऑफच्या बाहेर सीमारेषा पलीकडे चेंडू पाठवतो। परंतु जर पाहायला गेलं सध्याच्या स्थितीला राईटी बॅटर आपण पाहतो जो मात्र टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगली उभारी देतोय, कारण त्याच्या माध्यमातून फटके देखील त्याच प्रकारे पाहायला मिळतात। क्लास जो मात्र आपण पाहतोय फलंदाज गौरवस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होती है। धावसंख्या धावफेकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली है 59 आकड्यावरती। अप्रतिम अशी बॅटिंग केली जाते गौरव भगत त्याच्या माध्यमातून। यावेळेस देखील फटका अप्रतिम, पोल केलाय, पोल अँड पॉवरफुल ऑल्सो सक्सेसफुल, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, षटकार येतोय। कविश पाटील आपण ऍक्टिव्ह आहे, येलो कलरची तिच्या बाजूला जी गाडी आहे लिफ्ट तिचा आरसा खाली करायचं विनंती आहे। कविश पाटील आपण येलो कलरची ऍक्टिव्ह आहे तिच्या लेफ्ट साइडला जो आरसा आहे तो खाली करायचा। अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते, गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी होत असताना आपण पाहू शकतो। चांगली अशी बॅटिंग सध्याच्या स्थितीला केली जाते, धन्यवाद कविश मनपूर्वक। आणि जर पाहायला गेला सर मनाच्या अंतकरणातून आपला देखील आभार असेल। बॉल मिडविकेटला ट्रॅव्हल होतो, एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं। सातत्याने सिंगलचा खेळ देखील चांगला पाहायला मिळतोय, 66 धावा धावफलकावरती अप्रतिम अशी बॅटिंग होतीय। तोडायचं काम केलं जाते, फोडायचं काम केलं जाते सध्याच्या स्थितीला फलंदाजांच्या माध्यमातून। मिस्टॅम स्ट्रोक होता, क्षेत्रक्षक आहेत, फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळतीय, फ्लाइंग अकेश आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली। आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यश मिळालं। धावसंख्या दाखल करतो 2 मदतीने जाऊन पोहोचली आहे 68 धावा दाफ्रिकावरती आहेत। यानंतर होणारी मॅच आई एकविरा 11 विपक्ष गौरांशी 11 असे 2 संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। कमबॅक होतोय, गोलंदाजाचा कमबॅक होतोय, बॉल एस्टनचा वेग घेणारा होता आणि अशा रीतीने फलंदाज बाद होतील। गौरव भगतला परता लागतो माघारी, झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये 3:68 आकड्यावरती फलंदाज गौरव बॅक टू दी पवेलियन। धावफलकावरती आहेत 17 सरासरी सध्याच्या स्थितीला मेंटेन केली जाते प्रति षटकामागे। चांगला असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाते। एका बाजूला राज 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्या संघाने पहिली मॅच जिंकली होती, अगदी नाट्यमय रूपांतर जे मात्र झालं होतं, लेवल झाली होती परंतु विकेट च्या अभावे जे मात्र आपण पाहू शकतो मॅच जिंकले होते। फटका अप्रतिम, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, वाऱ्याच्या वेगाने बॉल सीमारेषा पलीकडे, काव कॉर्नर मधून फलंदाजच्या माध्यमातून येतोय
हा खणखणीत षटकार। आपल्याला पाहिलं मिळतं गोलंदाज रोहितच्या माध्यमातून होते आणि पंचाने मृत्यूचेंडू घोषित केला। यंगस्टार खेळाडू नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे यासाठी आपण पाहतोय ही स्पर्धा पाहायला मिळतीय। अजून एक अप्रतिम फटका बॉल स्लॉट मध्ये होता त्याला डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे षटकार येतो फलंदाजच्या बॅट मधून। वशिष्ठ दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल। इथे देखील फटका अप्रतिम आहे डाउन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट होता एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅट्समन कडून बॉल सीमा पार षटकार येतो लॉंग अप मधून। तीन षटकार आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या दाखवी करती जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला आपण पाहतो 86 आकड्यावरती मोठा फटका मारायचा प्रयत्न एक धाव झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होतात आणि दोन धावेच्या मदतीने 88 धावा धावफलकावरती। सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो दिव्यांश जो मात्र 41 12 चेंडूंमध्ये 41 धावांचं व्यक्ती कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला संघ आहे राज इलेव्हन दुसऱ्या बाजूला बीएमडब्ल्यू इलेव्हन असे दोन संघ पाहायला मिळतात। फटका अजून एक चांगला पाहायला मिळतोय बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे टायांच्या जयघोषामध्ये आपण पाहतोय या फटक्या वैयक्तिक 47 हे धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय। सध्याच्या स्थितीला दिव्यांश पाटील ऑन फायर आहे 47 धावा वैयक्तिक त्याच्या माध्यमातून कुटण्यात आल्यात। अजून एक अप्रतिम फटका 50 कंप्लीट होते टाळ्या वाजल्या पाहिजेत बॅटचा फेज ओपन करायचं दिव्यांश आणि दाखवायचं येस अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते असं म्हटलं जात। सिकंदर आला तो की आगे नाही झुकता तारा तुट भी जाए वो जमीन पे नहीं गिरता अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता। कॅमेऱ्याकडे फेस करून दिव्यांश जी मात्र बॅट दाखवायची आहे अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली वैयक्तिक 53 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिव्यांशच्या माध्यमातून त्याच्या जयघोषामध्ये दिव्यांशचं स्वागत केलं जात आहे। धावसंख्या धावफलकावरती 100 पाहायला मिळते 101 धाव्यांचं एक भला मोठा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय राज इलेव्हन या संघासमोर। पाटील साहेबांच्या माध्यमातून दिव्यांश या कामगिरीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय। अप्रतिम अशी कामगिरी आउटस्टँडिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल दिव्यांशच्या माध्यमातून। यानंतर होणारी मॅच आई एकवीर इलेव्हन विपक्ष गौरांश इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे स्किपर आमच्या सोबत जोडले गेले टॉस केला जाणार आहे।
बघा एक दिवा आहे आणि दिव्यामध्ये इतिहास बनले आपण आज इतिहास बनवला गेलाय आपण पाहू शकतो टीम मैदानावरती बी एम डब्ल्यू इलेव्हन या संघाच्या माध्यमातून मोबाईल कुठे येते चला मॅचच्या दिशेला आपण वळूया जिथे 101 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे जरूर 30 चेंडू आणि 101 धावा एक असं टार्गेट ज्या टार्गेटला चेस करत असताना कुठेतरी दमछाक मैदानावरती होईल या ती मात्र शंका नाहीये मात्र मॅचला होते सुरुवात दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा सलामीची जोडी मैदानावरती झाली दाखल जिथे आपल्याला पाहायला मिळतील धनेश पाटील आणि दीपक भगत ही जोडी सलामीची मैदानावरती पाहायला मिळेल तर बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील निकेत पहिला बॉल खोलवडताचा होता अगदी चांगला झेंडू पाहायला मिळतो 101 धावांचा पाटला गरज असताना तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये मोठी मोठी फटकेबाजी करावी लागेल धावसंख्या धावफलकावरती उभारावी लागेल चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल अन्यथा चुकीला माफी नाहीये मैदानावरती सातत्याने तुम्हाला अशाच प्रकारचा खेळ करावा लागतो मात्र काहीही घडू शकतं क्रिकेट आहे त्यावेळेस कोविड अप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब बॉल सीमा पलीकडे आलेला हा दमदार षटकार सहा धावांसाठी दिवा प्रीमियर लीग पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आणि बॉल सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार फलंदाज दीपक भगतच्या पॅट मधून आलेला दमदार बीपीएल ब्रँडेड चौकार
षटका जोवर एका षटकामध्ये तुमच्याकडे चार ते पाच मोठे फटके येणार नाही तोपर्यंत तुम्ही कमबॅक करू शकणार नाही, कारण अजून भरपूर सारी धावसंख्या फलकावरती शेष आहे. जरूर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, मात्र 15 धावा देखील कमी वाटतात कारण धावसंख्या 101 तुम्हाला चेज करायची. आता चार षटकांमध्ये विजयाचं समीकरण पाहायला मिळतो. 86 धावांचं अजूनही लक्ष मैदानावरती. ज्यावेळेस आपण पाहू शकतो आलेला डॉट बॉल. बघा पहिल्या षटकाची ज्यावेळेस समाप्ती झाली त्यावेळेस धावसंख्या नावफलकावरती 14 होती. थोडस टेक्निकल इश्यू तो मात्र करेक्शन करत असताना सांगतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. थोडस टेक्निकल इश्यू झाला होता ज्याला अनुषंगून अपडेशन थोडासा लेट आला. खोडप्याचा बॉल फटका हवेमध्ये डाऊन द बॉल, फिल्डर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा पार आलेला हा दमदार षटकार. आला आला खेळाडूंना पॅनल्टी आणि दर्शकांना एवजेलसाठी कॅश प्राइज. लगेच बोलवलं ना येतात खेळाडूंना फक्त पॅनल्टीचा अमेज दाखवायचा आणि दर्शकांना कॅश प्राइज. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असते की धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळेल. 20 ऑन द बोर्ड 20 धावाच्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो जो सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ आहे. डॉट बॉल नंतर षटकाराला पुन्हा एकदा डॉट बॉल. त्यामुळे अगदी विशेष मध्ये उडवला गेला. सिंगल कंप्लीट झाली कापडच्या साने. जोपर्यंत चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मैदानावरती दोन धाबा आड होतील. मात्र पाणी घेऊन जायचं, पाणी घेऊन जा मित्रांनो, प्लीज विनंती असेल पाणी घेऊन जा.
माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल। मॅच फार महत्त्वाची आहे या मॅच मध्ये। फुल टॉस बॉल होता, मैदानावरती कॅच ची संधी असेल, कॅच सुटली आहे, स्वतःला स्ट्रेच केलं मात्र मैदानावरती पोहोचू शकले नाही। एक धाव झाली कंप्लीट एका धावीच्या साथीने धाव फलकावरती, धावा आपल्याला पाहायला मिळतील। जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती। येस येस येस, तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीम सर, बॅटिंग टीम, येस तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे फॉर फर्स्ट ऑफ बाईट बीमर। फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र एका धावने पुढे सरकेल। 23 धावफलकावरती मेडविकेटच्या दिशेला फटका चांगला, आडव्या पट्टाने हा चांगला स्ट्रोक, सिंगल कंप्लीट झाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावा देखील होत असताना कंप्लीट। दोन धावांच्या साथीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरे समाप्त। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळते। एका गोष्टीची नोंद करून घ्या मित्रांनो, सांभाळून खेळा, स्वतःचा अंग जपून खेळा, क्रिकेटला क्रिकेट प्रमाणे खेळा, अंगाला जपून खेळा। फक्त हे सांगणे प्लीज, सर्वांना सांगणं असेल अंगाला जपून खेळा, अंगाला जपून खेळायचं ही प्रत्येकाला विनंती आहे। कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी बचास, बचेंगे तभी तो लढेंगे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या। क्रिकेटमध्ये विकेट वाचवणं मग गरजेचं आहे, आणि खेळत असताना तुम्हाला स्वतःचं अंग वाचवणं, जीव वाचवणं फार गरजेचं असतं, त्यामुळे विनंती असेल प्रत्येकाने। मित्रांनो सहकार्य जे मात्र फार केलं या स्पर्धेसाठी, प्रत्येकाचा आम्ही आभार व्यक्त करतो। मात्र त्या संघात इथे मैदानावरती ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट फाइन लीग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल, एका धावेच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील। जाऊन पोहोचतील 26 या आकड्यावरती, 26 ऑन द बोर्ड। धावसंख्या 101, 101 धावींचं पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक पाहायला मिळते आहे। ही दमछाक मैदानावरती होऊ नये त्यासाठी करायचं काय, आता मात्र प्रत्येक बॉल आउट ऑफ द पार्क, प्रत्येक बॉल सीमा पलीकडे, प्रत्येक बॉल इंटू द फॅन्स, प्रत्येक बॉल वरती षटकार। फुल टॉस बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका फसले डाऊन द बॉल, लॉंग ऑफ चे फिल्डर धक्का बसला आहे मैदानावरती। अजून एक विकेटचं पतन होत असताना फलंदाज होतील बाद, धनेश पाटील बॅक टू द पवेलियन। झाली आहे पहिली मोठी विकेट, धनेश पाटील यांची खेळी समाप्त झाली। आता मात्र आपल्याला आकेश पाहायला मिळेल मैदानावरती, आकेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकं जवजुक्याचं ठरणार आहे। आता मात्र या मॅच मध्ये हरण्यासारखं काही नाहीये, सर्व काही जिंकण्यासारखं आहे आकेशसाठी। आकेशने वेट अँड वॉचचा क्रिकेट खेळायचा प्रयत्न जरूर केलाय, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर डाऊन द बॉल, कॅचची संधी, कॅच झाली ड्रॉप, मात्र मैदानावरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय। जिथे विकेट होती तिथे या दोन बाहेर झाल्या, हे तर असं झालं, भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली। विकेटची प्राप्ती जिथे करायची होती तिथे दोन धावा आड झाल्यात, आणि दोन धावींच्या साथीने धावफलकावरती धावा 28 आपल्याला पाहायला मिळतील। 28 ऑन द बोर्ड, 28 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। पुढील मॅच आई एकविरा 11 विपक्ष गौरांश 11, यावेळेस फक्त दिशा दाखवली आपण पाहू शकतो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मिसप्लेस झाली आहे, मिस्टेक झाली आहे, मात्र दोन धावा बहाल केल्या गेल्या। इथे मी म्हणेल या दोन धावा कुठल्याही प्रकारे हानी करणार नाहीयेत, कारण माहिती आहे या मॅच मध्ये आता काही उरलेलं नाहीये, फक्त औपचारिकता शिल्लक आहे, ती औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय। फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लीटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर टू बी फॉलोड, फक्त जी औपचारिकता शिल्लक आहे ती कम्प्लीट करायचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल। यावेळेस हाफ आर्म पुल केलाय, हाफ आर्म जॅक करत असताना मिडविकेटच्या दिशेला, बॉल सीमा पलीकडे, मिडविकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार, आकेशच्या बॅट मधून येणारा हा डीपीएल चौकार।
पुल केला डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमा पलीकडे मात्र वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम झालाय फिनिश आणि त्यानंतर आलेला हा दमदार नेत्रदीपक शेटकर सहा धावा नक्कीच दत्ता पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेलं होतं ते मात्र देण्यात आलेलं आहे सूरजला आणि नक्कीच साहेबांच्या माध्यमातून दर्शकांसाठी पर्वणी आणि ती पर्वणी सूरजने पहिली कबूल केली आहे सूरजचं अभिनंदन करूया आणि सूरज पुन्हा एकदा चाललाय ती पर्वणी पुन्हा एकदा घेण्यासाठी फलंदाज होतील बाद दीपकची गेली होत असताना समाप्त सलामीला आलेले दुसरे फलंदाज देखील बाद दुसरा गडी दुसरा विकेट सपतन दीपक बघत अर्थातच मैदानावरती काकाची गेली समाप्त काका प्रॅक्टिस दीपक बोलूया एकशे एक धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट झालेलं आहे आणि याचा पाठलाग करत असताना तुम्ही 20 धावा एका ओव्हर मध्ये बनवाल 20 धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये बनवाल तिसऱ्या ओव्हर मध्ये कम बॅक झालं तुमची दमछाक होईल मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळालं जरूर धावा बनल्या गेल्या मात्र धावसंख्या भरपूर मोठी आहे आणि मोठी धावसंख्या चेस करत असताना तुमच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे कॅच झाली ड्रॉप मात्र मैदानावरती इथे मी म्हणेल जे खेळाडू आहेत कुठल्या प्रकारे माइंडेड करणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे आप पस्तावे से के होया जब चिड़िया चुक गई खेत हे मोठे फटके पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये येणं फार गरजेचं होतं आता कॅच जरी सुटली तरी काय हरकत नाही आहे मॅच आमच्या हातात आहे आकेशच्या पॅटमधून फटका हवेमध्ये डाऊन द बॉल लॉंग वनचा फिल्डर कॅच झाली कम्प्लीट आकेश शिकळी होत असताना समाप्त वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये आकेश बॅक टू द पवेलियन थँक यू सो मच कोळपाचा बॉल मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असेल कॅचची संधी एक टप्पा बॉल निघून चालला आहे डीपी स्क्वेअर लेग ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र मैदानावरती या फटक्याचे चटके बसणार नाहीयेत कारण हे फटके तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं बॉल सीमा पलीकडे आलेला हा चौकार गुड एकविरा इलेव्हन आणि गौरांश इलेव्हन दोन्ही संघ आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आयोजकांना देखील तुमच्या माध्यमातून एक सहकार्याची अपेक्षा आहे की आपण ज्या वेळेस मॅच समाप्त होईल विदिन टू मिनिट्स मॅच सुरू करणार आहोत यावेळेस फुलटॉस बॉल मिड विकेटचा फिल्डर डाऊन द बॉल कॅचची संधी मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र 500 देखील सुटली आणि झेल देखील सुटली डीपीएल विवा प्रीमियर लीग हा आलाय षटकार सहा धावा
अजूनही 46 धावांची गरज विजयाचं समीकरण पाहायला मिळतं. सहा चेंडू आणि 46 धावा पाहूया. सहा चेंडू 46 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. सहा चेंडूंमध्ये सहा षटकार देखील आले तर ही धावसंख्या चिजेबल नाही आहे. आता क्रिकेटमध्ये आम्ही पाहिले विक्रम बनताना सुहास पवार जे कल्याणचे आहेत त्यांच्या माध्यमातून सहा चेंडू 60 धावा देखील चेस झाल्यात कोलकात्याच्या मैदानावरती. हा विक्रम आम्ही पाहिला अगदी या मॅच मध्ये सहा चेंडू 46 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये. संतोष आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. कॅच ची संधी संतोष पाटीलच्या माध्यमातून. ही विकेट डाऊन. फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. विकेट चं पतन. वन मोर विकेट इज ऑफ. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावरती असताना 55 अजून एक गडी कळमलाय. आता मात्र 46 धावांची गरज. उर्वरित चेंडू 5 चेंडू आणि 46 धावा. या ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता मात्र मैदानावरती हा व्हाइट बॉल आहे. डाऊन द लेग साइड अवंतर शिगाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल अब तक 56. मात्र दिल्ली अभी बहुत दूर आहे तो सिर्फ शाखी है पूरी किताब खुलली अभी बाकी आहे. मैदानावरती डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतो इथे संतोषच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आई एकवीरा क्रिकेट संघाने टॉस जिंकला. त्यांचा डिसिजन आहे फिल्डिंगचा तर मात्र बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय मैदानावरती गौरांश 11 या संघाला. चला मॅचच्या दिशेला आपण वळूया जिथे फक्त औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता पूर्ण करायचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल जिथे आपण पाहू शकतो 101 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक आपल्याला पाहायला मिळाली. त्यावेळेस पुन्हा एकदा व्हाइट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र आपल्याला पाहायला मिळेल 57 या आकड्यावरती. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करा वेळ वाचवणं गरजेचं राहील. त्यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येस आय विल झेल जी मात्र कंप्लीट झालेली आहे. आणि यस आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश पेड. चल ये बाळा. मजा दिव्यामध्ये फक्त खेळाडूंना नाही क्रीडा रसिक राजाला देखील आनंद मिळतो कारण म्हटलं जातं दिव्या गाभातून पैशाचा धूर निघतो. आज पैशांचा पाऊस देखील आपण पाहिला जिथे सातत्याने प्रत्येक खेळाडूवरती आणि त्या संघात क्रीडा रसिक राजावरती देखील आम्हाला प्रेम होत असताना पाहायला मिळालं. मैदानावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरा स्लो आला असता तर दादा अजून तुला 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं असतं. कॅश देखील कंप्लीट झाली असती मात्र जाऊ दे जितके मिळाला तितका फुकट ते पौष्टिक. अगदी मैदानावरती बॉल सीमा पलीकडे गेला. 69 धावा धावफलकावरती फक्त औपचारिक शिल्लक आहे. विनंती असेल ज्यावेळेस मॅच समाप्त होईल राज 11 आणि BMW 11 दोन्ही आपण पाहू शकतो सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे BMW 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम BMW 11. हार्ड लक टफ लक टीम आपल्याला पाहायला मिळेल राज 11. आपण मला तो मॅचच्या दिशेला वळणार आहोत ज्याच्या बॅट मधून तब्बल 53 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. असा दिव्यांश आपल्याला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द मॅच मात्र काही कारणास्तव तो उपस्थित नाहीये. एक प्रतिनिधीला आपण बोलवणार आहोत अगदी तो इंजर्ड झालाय त्यामुळे तो उपस्थित नाहीये.
तर आम्ही कॅप्टनला बोलवणार आहोत बीएमडब्ल्यू सुमित बोईर या आपण ऑन बिहाफ ऑफ दिव्यांश आपण तो प्राइज कलेक्ट करायचा आणि राज 11 आणि बीएमडब्ल्यू 11 दोन्ही संघांचे ओनर्स आदरणीय देवराज शेट वारेकर साहेब तसेच आदरणीय मोरेश्वर शेट वारेकर साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण देखील उपस्थित राहायचं नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच दिव्यांश यांना देणार आहोत मात्र आदरणीय मोरेश्वर श्री वारेकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना आपण इन्व्हाइट करतोय त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत अरविंद शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय दिव्यांश यांना ऑन बिहाफ ऑफ दिव्यांश आपल्याला सुमित पाहायला मिळतील जे